नमस्कार मंडळी कसे आहात सगळे माझ्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल ही अशी का बोलते आहे पण मी ना असं कोणाला तरी इमिटेट करते आहे <laughs> ओळखलत का तुम्ही मला मी कोणाची ॲक्टिंग करत आहे चला तर मंडळी मी अजून काही फारसं ताणू शकत नाही ह्यांची है, ॲक्टिंग कारण मला खूपच म्हणजे डोकं दुखायला लागतं मला हिच्याबद्दल एक दोन कॉमेंट्स आल्या होत्या तर माझ्या मते थोड्याफार लोकांना हिच्याबद्दल माहिती असेल नाही नसेल माहिती तर आता तुम्हाला माहिती पडेल तर हे कॅरेक्टर आहे मी आणि भारत या चॅनलचे सर्वे सर्वा ऊनम यांचं ही ऊनम आधीची काही वर्षं अमेरिका येथे होती आणि आता ही भारतामध्ये शिफ्ट झाली आहे आय थिंक सहा सात महिन्यापूर्वी असेल आणि गडगंज जो पैसा आहे ही एक हाऊसवाईफ आहे आणि ही रिसेंटली आता पुण्यामध्ये हे लोकं शिफ्ट झाले आहेत आणि पुण्यामध्ये ह्यांनी एक चांगलं एक रो हाऊस बुक केलं आहे ज्याच्यामध्ये हे लोक राहतात ते रो हाऊस अमेरिकेतला कुठल्याही घरापेक्षा काही कमी नाही आहे मुद्दा हा नाही आहे की त्यांच्याकडे किती पैसा आहे आणि त्यांनी किती चांगलं इकडे वगैरे सेटअप केलं आहे तो मुद्दा नाहीच आहे मुद्दा हा आहे की so हे लोक काय इन्फ्लुएन्स करत आहेत इतरांप्रमाणेच ह्या लोकांनी पण काय असं नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतायत किंवा काय असं प्रोडक्टिव्ह काम करतायत इतरांप्रमाणेच तुम्ही पण आपल्या श्रीमंतीचा आपल्याकडे असलेल्या पैशाचा कशी उधळपट्टी करता आणि कसं तुम्ही नॉट सो कॉल्ड मॉडेल लाईफ जगत आहात ते तुम्ही दुनियाला दाखवत आहात म्हणजे हे कुठच्या दुनियेत म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे बॉस तुम्ही स्वतःकडे ठेवा ना त्याचं दुनियेला प्रदर्शन मांडून दाखवायची काहीच गरज नाही आहे चला मी म्हणेन की जे म्हणजे गरीब किंवा मिडल क्लास जे डेली रुटीन व्लॉगर्स आहेत आपल्या माउस क्वीन सारखे त्यांच्याशी लोक चला नॉर्मल स्त्रिया थोड्या तरी कुठेतरी जाऊन थोडंफार तरी कनेक्ट होऊ शकतात त्यांची लाईफ आणि आपली लाईफ थोडीफार आपण कुठेतरी मॅच करू शकतो पण ह्यांचं काय आहे हे तर ओल्ड एंजलच्या पण चार पावलं पुढे आहेत म्हणजे ओल्ड एंजलची जी चक्काचोंज लाईफ आहे ना ती यांच्यासमोर फेल आहे हिचं तर अमेरिकेतनं आल्यापासून एक दिवस असा गेला नाही आहे की ही बाई स्वस्थ बसली असेल रोज कुठे ना गुटे तरी हिंडायला जाणं लाखो लाखोची शॉपिंग करणं गोल्ड खरेदी करणं सतत बाहेर खायला जाणं मॉल फिरणं फ्रेंड्सबरोबर सोसायटीतल्या बायकांबरोबर ती किट्टी पार्टीला जाणं बाहेर जेवायला जाणं त्यांच्याबरोबर मज्जामस्ती मस्ती करणं आणि स्वतःचा जर जे घर तिने बांधायला घेतलं आहे त्या घरासाठी सतत खरेदी करणं इतकी अफाट खरेदी करणं की बस आत्ताच सगळं म्हणजे एकदम चक्काचक रेडी करूनच मूव करणार आणि मी तुम्हाला गॅरंटी देते ही बाई तिथे मूव्ह झाल्यानंतरही तिकडे सतत काही ना काहीतरी त्या घरावर गहरा घराच्या नावाने खर्च करतच राहील बस देने वाला, जब जब्बी देता देता छप्पर फाडके खरंच भारतातल्या लोकांकडे पैशाची काहीही कमी नाही आहे म्हणजे इतके काही लोक महाभयंकर रित्या पैसे कमवून बसलेले आहेत इतका गडगंज पैसा आहे त्यांच्याकडे की आपण इमॅजिन पण नाही करू शकत आता इथे मी कोणावर जलस किंवा कोणाबद्दल द्वेष भावनेने काहीही बोलत नाही आहे त्यांचा पैसा आहे त्यांनी कमवलेला आहे आणि त्यांच्या मेहनतीचा असेल त्यांच्या नशिबाचा असेल त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही आहे पण माझा मुद्दा हा आहे की हे सगळं तुम्ही दुनियेला दाखवून काय करत आहात म्हणजे काय काय मिळतं आहे तुम्हाला किंवा काय साध्य होतं आहे यातनं दुनियेला काय मिळतं आहे आणि तुम्हीही काय साध्य आहे तुम्ही अजून डॉलर छपाई करताय ना कारण तुम्ही लोकांना काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतच नाही आहात की तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठून तुम्ही काय केलं कसे काय शिक्षण घेतलं कसं तिथे पोचलात अमेरिकेमध्ये आणि तिकडे जाऊन कसं तुम्हाला जॉब मिळाला कुठला जॉब मिळाला कुठल्या फील्डमध्ये म्हणजे असे खूप सारे मुद्दे आहेत ज्याच्यावरती तुम्ही लोकांना इन्फ्लुएन्स करू शकता इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू शकता आणि एक खऱ्या अर्थी तुम्ही एक इन्फ्लुएन्सर म्हणून नावारूपाला येऊ हो शकता पण तुम्ही हे सगळं नाही करत आहात ते कारण ते सिक्रेट आहे ते आम्ही कोणाला नाही सांगणार ते फक्त आमच्या आमच्याकडेच राहिलं पाहिजे ते जर आम्ही सगळ्यांना सांगितलं तर सगळेच आमच्यासारखे श्रीमंत होतील ना आणि ही बाई पण त्याच कॅटेगरीतली आहे ना धड मराठी नाधड इंग्लिश इतकी वर्ष अमेरिकेत राहून हिने काय शिकली आहे मला तेच कळत नाही म्हणजे फक्त नवऱ्याच्या बेसवर ती अमेरिकेला गेली असं एकंदरीत वाटतं तिच्या वागण्या बोलण्यावरनं आणि इवन राहणीमानावरनं मारण्यावरनं कारण मी मोस्टली असं बघितलं आहे की जे लोक खूप शिक्षित असतात आणि खूप एका एक ज्यांचा खरोखर क्लास असतो ना ते लोक असं सोबर असतात आणि खूप असं डाऊन डाऊन टू अर्थ आणि एक नॉर्मल जितकं म्हणजे सिम्प्लिसिटी त्यांच्यामध्ये खूप असते हिच्यामध्ये बिलकुल सिम्प्लिसिटी नाही आहे ही रेडी होताना इतकी खतरनाक रेडी होते म्हणजे ओवर द टॉप रेडी होते ही बाई एका लंचला म्हणजे फ्रेंड्सबरोबरच्या लंचला तिने पैठणी शिव पैठणीने शिवलेला तिने काय म्हणू शकता तुम्ही लॉंग ड्रेस असं काय वन पीस ड्रेस असं घातला होता तो तिला सांभाळता पण येत नव्हता असं प्रिन्सेससारखी ती लिटरली त्याला ते असे लागतात ना ते जेव्हा क क्रिश्चन वेडिंगमध्ये ते आयल चालून येतात तेव्हा कसे असे पकडायला लागतात दोन आ, मुली मला आता करेक्ट वर्ड माहिती नाही आहे त्याला काय म्हणतात तर ते जे असतात तसं म्हणजे ती असं वाटत होती की कोणतरी प्रिन्सेस आहे अरे असं कोण रेडी होतं नॉर्मल लंचला आणि ते एवढे मोठे मोठे कानातले आणि ते गळ्यातलं चोकर ही कुठली स्टाईल आहे आणि मग मा स्वतःच म्हणायचं मी किती सुंदर दिसते मी खूप छान दिसते म्हणून मला आज फोटो काढायचे होते म्हणून मी आज फोटो काढले आणि माझ्या मुलीने माझे छान छान फोटो काढले म्हणून मी येताना ना तिच्यासाठी मस्तपैकी छान छान खाऊ घेऊन येणार आहे आता हे ऐकून तुम्हाला असं वाटलं असेल की हिची मुलगी कोणतरी असं छोटीशी मुलगी असेल वगैरे आणि तिच्यासाठी ही खाऊ घेऊन येण्याच्या गोष्टी करते तर नाही हिची मुलगी एक टीनेजर आहे आणि ती बऱ्यापैकी मोठी आहे एक चौदा वर्षाची वगैरे ही मुलगी असेल आणि तिच्याशी ही अशाच ह्याच्यामध्ये बोलते ही कुठच्या प्लॅनेटवरची आंटी आहे माहिती नाही पण हिचं बोलणं एकदमच असं आहे की खाऊ आणणार आहे मी मुलांसाठी आणि मुलांना छोटं गिफ्ट मोठं गिफ्ट असं काही नसतं गिफ्ट हे गिफ्टच असतं हे असं धेडबुदरी इंग्लिश आहे यांचं आणि मराठी पण हिची मुलं एकदम म्हणजे अमेरिकन ॲक्सेंटमध्ये इंग्लिश बोलतात ती मुलं बरोबर त्यांनी ते ॲक्सेंट कॅच केलं आणि ते लोकं बोलायला लागले ला तसं पण ह्या बाईने तिथे राहून काय शिकलं ना हिचं मराठी सुधारलं आहे ना हिचं इंग्लिश कारण मराठीचाच एवढा उल्हास आहे जे लहानपणापासूनच जी भाषा आहे तीच शुद्ध असल्यावर इंग्लिशचा तर काय उजेडच पडलेला असेल आता काही लोकांचं असं म्हणणं असू शकतं की नाही ती एक रांगडी भाषा आहे आणि ती एकदा म्हणजे तोंडात आपल्या बसली की ती सहजासहजी सुटत नाही मग तिच्या नवऱ्याची कशी सुटली तिचा नवरा पण तर तिथलाच आहे त्याच गावचा आहे मग ते त्याची कशी सुटली कारण मुळात तो स्वतः एक सुशिक्षित माणूस आहे त्यामुळे तिचं सोडलं तर घरात तिच्यासारखं कोणीच बोलत नाही पर दिदी मे कोई कॉन्फिडन्स की कमी नाही आहे बॉस इतकी वर्ष अमेरिकामध्ये राहून फटाक्या उडवल्या आणि कोबी मंचुरी इतकं कॉन्फिडेंटली आणि इतकं ठासून बोलते की तुम्हाला तिचे व्लॉग्स परत परत, परत बघावेसे आणि तिच्या तोंडून हे उद्गार परत परत ऐकावेसे वाटतील भगवान हे कहा हे तू हिच्या व्लॉग्सची अजून एक खासियत म्हणजे ही लोकांना आपल्या कॉन्व्हर्सेशनमध्ये इन्वॉल्व्ह करते त्यांना बोलायला लावते आणि ते आपल्याला दाखवते सुद्धा की ती त्यांच्याशी बोलते आणि ते लोकं पण हिला रिप्लाय करतायत तिची फॅमिली असू दे तिचे मित्रमंडळी असू दे कोणी असू दे म्हणजे दोघांचं कन्व्हर्सेशन दाखवते आणि मग ते कन्व्हर्सेशन आपल्याला ऐकूच येत नाही कारण त्या कन्व्हर्सेशनला ही पूर्णपणे आपल्या रांगड्या भाषेत वॉईस ओव्हर करते नॉट ओनली कन्व्हर्सेशन ही कधी कधी एखाद्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन देत असते किंवा एखाद्या गोष्टीची इन्फॉर्मेशन प्रोवाईड करत असते आणि दोन लाईन्स ही बोलेल प्रॉपर आणि नंतर ती फक्त आपल्याला तिचे लिप मुवमेंट्सच दिसतात की ती काहीतरी बोलते आहे आणि ती काहीतरी सांगते ती रेकॉर्ड तर करते आणि त्यावेळेला ती बोलत असते पण नंतर मग ती तो पार्ट पूर्ण म्यूट करून त्याला व्हॉइस ओव्हर करून टाकते त्यामुळे तुम्हाला ते थोडं बघायला आणि ऐकायला विचित्र वाटतं की तिचे लिप मुवमेंट्स वेगळे असतात आणि ॲक्च्युली वॉइस ओव्हर काहीतरी वेगळा असतो तर ताई तुम्हाला जर व्हॉइस ओव्हरच करायचं आहे तर व्हॉइस ओव्हर जेव्हा आपण करतो तेव्हा आपण लिप मुवमेंट्स नाही देत तेव्हा आपण नाही बोलत तेव्हा लोक आपापली कामं करत असतात फक्त तुम्हाला ती कामं किंवा काही गोष्ट जे दाखवत आहेत ते दिसत असतं आणि मागून व्हॉइस ओव्हर असतो जर तुम्ही त्यावेळेला तुम्ही बोलला आहात ॲक्च्युली तुम्ही लोकांशी एक डायलॉग साधलेला आहे तर मग ते तसंच राहू द्या ना व्हॉइस ओव्हर कशाला करता तुम्हाला काय वाटतं की तुम्ही असं म्हणजे खूप काहीतरी वेगळं कंटेंट देत आहे का असं करून लोकांना आणि ही लोकांना ज्ञान देते हिचं एक नेहमीचा डायलॉग आहे प्रत्येक व्लॉगमध्ये ती हा डायलॉग मारते सगळी मजा करेल दिवसभर सगळीकडे उंडारून बिंडारून, येईल आणि नंतर म्हणेल की आम्हाला वाटतं आयुष्य हे एकदाच दिलेलं आहे आपल्याला आणि आपल्याला ते मनसोक्त जगायलाच पाहिजे तई प्रत्येकाची आयुष्याची परिभाषा वेगळी आहे तुम्ही असं त्याला जनरलाइज नाही करू शकत आणि आयुष्य मनसोक्त जगायला आणि स्पेशली तुमच्यासारखं जगायला तुमच्यासारखा खोऱ्याने ओढलेला पैसा पाहिजे जो प्रत्येकाकडे नाही आहे आणि असला ना तरी त्यांच्याकडे बऱ्याच अदर रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ज्या मनसोक्त जगण्यापेक्षाही खूप खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या नवीन इंट्रोड्यूस झालेल्या सेगमेंट अनुसार चा चा मी हिच्या ब्लॉगच्या खाली आलेली एक कॉमेंट तुम्हाला सांगते जेव्हा हिने कितीतरी आपल्याला नवीन घरासाठी लाग लागणाऱ्या लाईट्सचा खर्च सांगितला की म्हणजे मी एवढ्या रुपयाच्या लाईट्स फक्त लाईट्स घेतल्या फक्त घेतल्या म्हणजे नॉट फिटिंग वगैरे काहीच नाही फक्त तिने लाईट्स त्या विलासाठी तिने घेतल्या त्याचा तिने कितीतरी एक ते दीड लाख रुपयाच्या लाईट्स घेतल्या असं सांगितलं तेव्हा त्याच्या ते खाली कॉमेंट आली होती हे तर काहीच नाही एक ते दीड लाख रुपये काहीच नाही आमच्या तर टू बेडरूम फ्लॅटसाठी तुमचा तर विला आहे आमच्या तर टू बेडरूम फ्लॅटसाठी आम्ही तीन लाखाच्या लाईट्स खरेदी केल्या होत्या तर तुमचा तर काहीच खर्च नाही आहे ओके म्हणजे ह्याच्यावरून ना मला तो जोक आठवला तो एक जोक नाही का आपण लहानपणी सांगायचो कोणाला माहिती असेल ना तर मला सांगा पण मला फक्त त्याचं स्टार्टिंगच आठवते की अशी दोन तीन मुलं असतात आणि मग ते लोक आपल्या वडिलांचं गुणगान गात असतात म्हणजे कोण सांगतं माझे वडील आहे ना पोलीस ऑफिसर आहेत आणि मग ते असं करतात मग दुसरा बोलतो हे, हे बोलतो तर काहीच नाही माझे वडील तर आहे ना ह्याच्याहून काहीतरी करून दाखवतात मग तिसरा बोलतो तुमच्या दोघांचं तर काहीच नाही माझे वडील आहे ना आणिच काहीतरी कर्तब करून दाखवतात असं काहीतरी एक जोक आहे तशी मला ती कॉमेंट वाटली की हिने एक सांगावं आणि त्याच्यावर हिचे नमुने सबस्क्रायबर्स आणि वरचड करून हिला सांगतात की तुझं तर काहीच नाही आहे आमचं तर तुझ्यापेक्षा भारी आहे तर ह्या कॅरेक्टरबद्दल बोलण्यासारखं माझ्याकडे बरंच काही आहे जर तुम्हाला आवडणार असेल तर मी हिच्यावर अजून पॉडकास्ट घेऊन येईन आजचं पॉडकास्ट तर मी आज इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय मासरा महा